ड्रीम इलेवन के ड्रीम धमाल वीक में बनेंगे हजार लखपति। सही सुना, हजार लखपति, और साथ ही पूरे 10 करोड़पति। खबर इतनी बड़ी कि पूरे देश में धमाल मच गया है। तो चलिए आप भी मेक योर टीम नाउ इस खेल में। चॅनल वर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नॉर्थ ईस्ट सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। बघा, आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे। तर पोलीस भरतीसाठी एक संधी आम्हाला द्या अशी घोषणा करत नागपूर येथे आंदोलन झालेलं आहे मित्रांनो, आणि तेच आंदोलन आपण इथे लाईव्ह बघणार आहोत। उमेदवारांची काय मागणी आहे, काय नाही, सर्व गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत। आणि माझी पण रिक्वेस्ट आहे शासनाला की या उमेदवारांना एक संधी द्यायला पाहिजे होती, कारण हे उमेदवार खूप दिवसांपासून निवेदन देत आहेत, आंदोलन करत आहेत, तर यांच्याकडे पण बघणे खूप गरजेचे आहे, कारण खूप तडमड हे उमेदवार करत आहेत। तर एक संधी शासनाने यांना द्यायलाच पाहिजे। बघू आता आपण तो व्हिडिओ बघू आता मित्रांनो। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचं नागपुरातलं हे आंदोलन आपण बघू शकतो। या ठिकाणी कडाक्याचं ऊन आहे आणि या ऊनातही हे तरुण आंदोलन करतायत। 2 महिने वयाची मर्यादा ओलांडलेली आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते आंदोलन आहे। आपण बघू शकतो नागपुरातील संविधान चौकामध्ये हे सगळे तरुण जे आहे ते आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। आता जी पोलीस भरती सुरू आहे त्यामध्ये यांना संधी मिळावी हीच मागणी आहे। काही प्रशासकीय दिरंगाईमुळे 2 महिने जे आहे ते डिले झाली सगळी प्रक्रिया, आम्ही वयोमर्यादेच्या बाहेर गेलो त्यामुळे संधी मिळावी अशी मागणी करतायत। कशासाठी हे आंदोलन आहे काय सर? सर, हे पोलीस भरती संदर्भात आहे। नुकतीच 17,441 पदांची पोलीस भरती सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही विनंती करतो की आम्हाला एक संधी देण्यात यावी। आपण शब्द दिला होता ऑन द माईक की या अधिवेशनामध्ये दिला होता नागपूरला की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचे नुकसान होऊ न देऊ, प्रत्येकाला एक संधी देऊ। वयोमर्यादेबद्दल आम्ही जो जी आर काढला आहे त्याला इम्प्लिमेंट करू, परंतु आम्हाला त्याच्यात वगळण्यात येत आहे। हीच आमची मागणी आहे की आम्हाला पोलीस भरतीला संधी पाहिजे। किती मुलं 33 असतात, परंतु शासनाने 2 वर्ष वाढवून दिली होते, पण त्याचा फायदा आम्हाला काही झालेला नाही, कारण पोलीस भरती त्या जी आरच्या मुदत नंतर पडलेली आहे आणि मिनिमम 1 लाख मुलांचा हा मुद्दा आहे। आम्ही गेल्या 7 महिन्यापासून प्रत्येक आमदाराला महाराष्ट्रातल्या निवेदनं दिली, आंदोलनं केली, हे चौथा आंदोलन आहे। शासन का गंभीर घेत नाही? ऑन द माईक CM साहेबांनी पण आदेश दिला आहे की तुम्ही यांना एक संधी द्या, फडणवीस साहेबांनी पण घोषणा केली, आमच्याकडे तो व्हिडिओ आहे। मग साहेब तुम्ही आमच्या का ऐकत नाही? आमची इतकीच मागणी आहे की 1 लाख मुलांचा विश्वास आहे तुमच्यावरती, यांना एक संधी द्या। निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा फटका बसला आणि आता विधानसभा आहे, आम्ही घोर निराशेमध्ये आहो आणि समोर आम्ही मतदान करणार नाही जर आम्हाला संधी मिळाली नाही। निदान 1 लाख लोकांच्या हे आहे तर तुम्ही याच्यात इम्प्लिमेंट करा साहेब, ची मर्यादा वाढवून मिळावी ही मागणी हे सगळे तरुण करतात। कडाक्याचं ऊन नागपुरात आहे आणि या उन्हात राज्यभरातल्या वेगळ्या भागातून हे सगळे विद्यार्थी एकत्र आलेले आहे आणि पोलीस भरती जी आता महाराष्ट्रात 17,000 जास्त जागांची सुरू आहे त्यात वयाची मर्यादा 2 महिने वाढवून मिळावी ही मागणी आहे। कॅमेरामॅन मित्रांनो, तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सिद्धेश्वर हार्डबेज जम्बो स्मार्ट बुक स्पेशल पोलीस भरतीसाठी पुस्तके आणलेली आहेत, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अद्यावत रचनेत उपलब्ध झाल्या आहेत। तर बघा आता मित्रांनो, सध्या टॉपला महाराष्ट्रात जे पुस्तक 1 नंबर गाजत आहे ते म्हणजे 45,000+ जम्बो, हे पुस्तक टॉपला आहे मित्रांनो। आणि आतापर्यंत खूप जणांनी पुस्तक घेतलं आहे, मेगा पोलीस भरतीसाठी घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण या पुस्तकमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट बुक आहे आणि सर्व विषय यामध्ये कव्हर करण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला जरी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हवे असेल, कारण मागचे प्रश्न रिपीट होतात त्यामुळे प्रश्नपत्रिका संच देखील तुमच्याजवळ असणे खूप गरजेचं आहे, त्यामुळे हे पुस्तक घेऊन टाका 666+ जम्बो। तर 2004 ते 2018 संपूर्ण यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहायला मिळतात मित्रांनो। आणि तुम्ही जरी चालकासाठी अर्ज भरला असेल तर चालकासाठी स्पेशल पुस्तक आहे, हे पुस्तक देखील तुम्ही घेऊ शकता। तसेच मित्रांनो, मार्गदर्शन आहे, मार्गदर्शक पुस्तक पण खूप महत्त्वाचं आहे, टॉपला आहे हे पुस्तक पण, कारण दमदार पुस्तक असतात सिद्धेश्वर हाडबे सरांची आणि भारतीय प्रकाशन पुणे हे नाव बघूनच तुम्ही पुस्तक घ्या। 101+ जम्बो आहे, तसेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता ज्या मित्रांना जड जात असेल त्यांनी हे पुस्तक घ्या, कारण यामध्ये सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण करण्यात आलं आहे अंकगणित व बुद्धिमत्ता, हे पुस्तक पण घेऊन टाका कारण हे विषय काही उमेदवारांना जड जातात। ओके, तर सर्वांनी मित्रांनो पुस्तके आजच घ्या आणि भारतीय प्रकाशन पुणे सिद्धेश्वर हाडबे हे नाव बघूनच तुम्ही हे पुस्तके घ्या। धन्यवाद।